अनेक क्रिटिकीय रुग्णालयाच्या बाहेर आलेले आहेत आणि फटाके फोडत त्यांचं जोरदार स्वागत हे कार्यकर्त्यांकडनं केलं जात आहे. सध्या मलिकांच्या सुटकेमुळे एक वेगळाच उत्साह हा कार्यकर्त्यांमध्ये आहे, त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. जवळपास 1.5 वर्षानंतर नवाब मलिक यांची सुटका झाली. 18 महिने हा काळ त्यांनी रुग्णालय आणि त्याचबरोबरीनं जेलमध्ये घालवलेला होता, त्यामुळे आता त्यांची सुटका झालेली आहे. नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडनं 2 महिन्यांचा जामीन मंजूर झालेला आहे. अधिक माहिती घेऊयात. कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, काय माहिती? प्रतिज्ञापत्रकी जामिनीची सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवाब मलिक अखेर क्रिटिकल रुग्णालयामधून बाहेर पडलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी ठिकाणी जमलेले आहेत. बाईक रॅली आता काढण्यात येणार आहे आणि नवाब मलिक बाहेर पडतात तिथे राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा एक मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. शरद पवार कार्यकर्ते किंवा अजित पवार यांच्यासोबत असणारे सहकारी सुद्धा त्यांच्या स्वागताला या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे झेंडे हॉस्पिटलच्या बाहेर पटकवले जात आहेत, बाईक वरती लावले जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये नवाब मलिक जे आहेत ते हॉस्पिटलच्या गेटमधून आता बाहेर पडत आहेत. मोठा जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सुप्रीम कोर्टाकडून त्यांना 2 महिन्यांची इंटरिम बेल मिळाली, 2 महिन्याचा हा अंतरिम दिलासा म्हणावा लागेल. मात्र त्यानंतर आज सत्र न्यायालयामध्ये सगळी प्रक्रिया सुद्धा पार पडली आणि आता अखेर नवाब मलिक जे आहेत ते हॉस्पिटलमधून बाहेर पडलेले आहेत. नवाब मलिक 1.5 वर्षानंतर आज बाहेर येत आहेत, त्यामुळे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. मात्र मागच्या काही महिन्यांपासून तब्येतीच्या प्रकृती खालावल्यामुळे ते रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. कुर्ल्यामधील क्रिटिकल रुग्णालयामध्ये हे सगळे उपचार जे आहेत त्यांच्यावरती सुरू होते. मात्र अखेर बेल जी आहे ती मंजूर झाल्यानंतर जामिनाची सगळी पूर्तता झाल्यानंतर क्रिटिकल रुग्णालयामधून सोडण्यात आलंय आणि सगळे जे ऑफिसर्स आहेत त्या ठिकाणी आलेले होते. आणि आता आपण पाहतोय की नवाब मलिक एका रुस्तमच्या गाडीमध्ये बसलेले उभे राहिले पाहायला मिळतात आणि सगळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करतायत, त्यांचं स्वागत करतायत. त्या पद्धतीनं नवाब मलिक हे अटकेच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरती जे होतं तेच हास्य आज सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आलेली होती. नक्कीच. आणि ही थेट दृश्य आपण बघतोय कुर्ल्यामधील. कुर्ल्यामध्ये त्यांचा जे मोठ्या प्रमाणात समर्थक आहे तसंच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे जंगी स्वागत करत आहेत. हत्य आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुस्तमच्या गाडीच्या माध्यमातून एक बाईक रॅली म्हणावी लागेल कार्यकर्त्यांची, ती आता क्रिटिकल रुग्णालयापासून त्यांचं कुर्ल्यामधील नूर मंदिर हे जे नक्कीच. कृष्णा, आपण तुमच्याकडनं सगळे अपडेट घेणार आहोत. मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय. जोरदार स्वागत हे नवाब मलिक यांचं जेलमधनं सुटका झाल्यानंतर त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि खास करून त्यांचे जे समर्थक आहेत ते करतायत. कुर्ल्यामध्ये मोठ्या संख्येनं नवाब मलिक यांचे हे सगळे समर्थक जे आहेत ते अगदी संध्याकाळपासून त्यांच्या बाहेर पडण्याची वाट पाहत होते. जी प्रोसिजर असते अर्थातच कोर्टाच्या नियमानुसार असणारी सगळी प्रोसिजर जी आहे ती पूर्ण झाल्यानंतरच नवाब मलिक हे क्रिटिकल रुग्णालयातनं बाहेर पडू शकलेले आहेत. सगळी कागदपत्री प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर नवाब मलिक हे क्रिटिकल रुग्णालयातनं बाहेर पडले. त्यानंतर ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे नवाब मलिक यांची ही रॅली सुरू झालेली आहे, त्यांची रुपटॉप गाडीमधनं ते स्वतः उभे आहेत आणि सगळ्यांना हस्तांदोलन करतायत. तसंच सगळ्यांनी त्यांच्या केलेल्या स्वागताचं सुद्धा ते आनंदानं या सगळ्यांकडे पाहत आपल्याला झालेला आनंदही वारंवार व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणि आता नवाब मलिक हे तुरुंगाच्या बाहेर पडलेले आहेत. काही अटी शर्तींसह त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडनं त्यांना 2 महिन्यांचा जामीन मिळाला.
अधिक माहिती घेऊयात. कृष्णा सुमारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, आपण बघतोय नवाब मलिक यांचं बाहेर पडणं हे अतिशय महत्वाचं होतं, मात्र ते कोणत्या गटात जाणार याची सुद्धा जोरदार चर्चा आहे आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित असल्याचंही दिसतंय. कृष्णा, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये तांत्रिक कारणामुळे, मात्र आपण बघतोय की दोन्ही गटाचे कार्यकर्ते म्हणजे शरद पवार गटाचे कार्यकर्ते स्वतः सुप्रिया सुळे या सुद्धा इथे उपस्थित आहेत. नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी त्या अगदी संध्याकाळपासूनच क्रिटिकल केअर रुग्णालयाबाहेर आलेल्या होत्या आणि त्याचबरोबरीनं अजित पवार गटातले सुद्धा महत्वाचे कार्यकर्ते, महत्वाचे पदाधिकारी हे सुद्धा नवाब मलिक यांच्या स्वागतासाठी तिथे हजर होते. त्यामुळे आता नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाचे असणार हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न हा सगळ्यांच्याच समोर आहे. त्यामुळे आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये एक उभी फूट पडलेली आहे, जशी शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली होती तशीच ही राष्ट्रवादीतली फूट आहे. मात्र ही फूट पडत असताना काही महत्वाचे आमदार हे सुद्धा गळाला लागतात का याचे प्रयत्न हे दोन्ही गटाकडनं वारंवार सुरू आहेत. मात्र अजूनही दोन्ही पक्षांचा दावा हाच आहे की आम्हीच राष्ट्रवादी आहोत, त्यामुळे अजूनही ही उभी फूट म्हणावी की नाही असाही प्रश्न उपस्थित केला जातोय वारंवार. आणि त्याच पद्धतीनं आपण बघतोय नवाब मलिक हे अर्थातच शरद पवार यांचे अतिशय जवळचे मानले जातात आणि त्यामुळे ते शरद पवार गट सोडून अजित पवार गटात जाणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. 2 महिन्यांचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे, तब्बल 18 महिन्यांची शिक्षा म्हणजे 1.5 वर्ष ही त्यांनी जेलमध्ये आणि तसंच प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयामध्ये घालवलेली आहेत. मात्र त्यानंतर आता ते काय निर्णय घेतात हे पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. त्यांच्यावरती कारवाई होण्यापूर्वी त्यांनी जोरदार आरोप हे केलेले होते आणि त्या आरोपांवरती अनेक चौकशा सुद्धा लागलेल्या होत्या. मात्र त्यानंतर आपण बघतोय नवाब मलिक हे आता बाहेर पडलेले आहेत आणि नवाब मलिक हे आता नेमके कोणत्या गटात जाणार हेही पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे. कारण नवाब मलिक यांच्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये जोरदार आरोप केलेले होते आणि हे गंभीर स्वरूपाचे आरोप होते. दहशतवादी कृत्यांमध्ये मदत करणं अशा स्वरूपाचे हे आरोप आपण पाहिलेले होते. त्यामुळे नवाब मलिक नेमका काय निर्णय घेतात आणि पुन्हा ते सत्तेत जातात का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाऊन ते पुन्हा एकदा सत्तेत सामील होतात की मग विरोधक म्हणून महाविकास आघाडीतच राहणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र मलिकांच्या सुटकेनंतर आपण बघतोय दोन्ही गटाचे नेते, पदाधिकारी आणि स्वतः सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं जोरदार आणि जंगी असं सुवागत हे होताना पाहायला मिळत आहे. कुर्ल्यामधलीच ही थेट दृश्य आहेत. क्रिटिकल रुग्णालय हे सुद्धा कुर्ल्यात आहे आणि त्यांचं निवासस्थानही तिथे जवळपास आणि त्यामुळेच या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केलेली पाहायला मिळते. कृष्णा, आपण ही थेट दृश्यही बघतोय, एक स्वागतासाठी जमलेला मोठा जनसमुदाय आहे, त्यांना मानणारा समर्थक समुदाय सुद्धा मोठा आहे. मात्र ते कोणत्या गटात जाणार याचीही चर्चा कुजबूज असेलच.